लखनापूर येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात सुरुवात. महालक्ष्मी देवीची भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन. सालाबाद प्रमाणे लखनापूर येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आली. यावेळी पहाटे 5:15 श्री महालक्ष्मी देवीचा अभिषेक करण्यात आला. लखनापूर गावातून पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोल व श्री सिद्धेश्वर बँड कंपनी यांच्याकडून गायन करत श्री महालक्ष्मी देवीची पालखी मिरवणूक आंबील कलश घेऊन श्री महालक्ष्मी मंदिरांकडे प्रस्थान करण्यात आली. या आंबील कलश मिरवणुकी दरम्यान गावामध्ये आकर्षक रांगोळी व महालक्ष्मी भक्तजनांकडून गुलालाची उधळण करत मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात येत होती. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून आंबील कलश यांना आकर्षक फुलांनी सजावट केलेली पहावयास मिळाली. यानंतर ज्येष्ठ नागरिक शिंदे यांच्या हस्ते महाप्रसादाचे विधिवत पूजन करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त 13 मे 2022 रोजी संध्याकाळी 10 ऑर्केस्ट्रा सप्तसूर म्युझिकल नाईट कोल्हापूर नाटिका नाता जन्मांतरीचे हा मनोरंजनाचा कार्यक्रम यावेळी अध्यक्ष दयानंद भराडे, उपाध्यक्ष शीतल रोटे, सेक्रेटरी महादेव नाईक, खजिनदार देवराज भोजे, विक्रम भराडे, सदानंद भराडे, सुनील अंबुजकर, उत्तम केसरकर, युवराज देवने, स्वप्नील नाईक, सागर बांदुर्गे, युवराज मगदूम, विनायक पाटील, विकास गुरव, उमेश नाईक, निशांत पाटील, गंगाराम नाईक, गणेश लोकरे, सुनील नाईक यांच्यासह श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे.